नमस्कार विद्यार्थी मित्रहो, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, अण्णासाहेब मगर महाविद्यालय हडपसर आणि प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने डार्विन डेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या उद्बोधन व्याख्यान कार्यक्रमात आपणा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आणि व्याख्याते म्हणून शक्ती प्रसाद इंगळे सर ऑनलाईन उपस्थित आहेत. आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचं शब्दसुमनांनी स्वागत करतो. तसेच आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर पंडित शेळके सर या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो. तसेच प्राणीशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर गिरमकर सर, डॉक्टर अंजू मुंडे आदी मान्यवरही या कार्यक्रमासाठी ऑनलाईन उपस्थित आहेत. भाऊसार मॅडम ही या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. या सर्व मान्यवरांचं मी पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो. मित्रहो, आज डार्विन डे, त्यानिमित्तानं आपण व्याख्यानाच्या कार्यक्रमात उपस्थित आहोत. कार्यक्रमाच्या प्रथम पहिला जीव पाण्यामध्ये जन्माला आला हे आपण ऐकलेलं आहे. विज्ञानानंही आपल्याला ते सांगितलं आहे. विज्ञानाचं हे सत्य मानलं तर पहिल्या जीवापासून एवढी विविध जैविक निर्मिती कशी झाली? एकपेशीय जीव जर सुरुवातीला जन्माला आला तर मग आज जैवविविधतेमध्ये इतकी विभिन्नता कशी? एक प्राणी दुसऱ्या प्राण्यापेक्षा भिन्न कसा? वनस्पतीमध्ये इतकी विविधता कुठून आली? कीटकांमध्ये वेगवेगळे प्रकार कसे निर्माण झाले? अनेक प्राणी एकमेकापेक्षा इतके भिन्न कसे निर्माण झाले? असे अनेक प्रश्न आपल्या मनात उपस्थित होतात. तसे प्रश्न चार्ल्स डार्विन यांच्या मनात उपस्थित झाले आणि या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधार्थ त्यांनी खूप मोठं संशोधन कार्य निर्माण केलं. या संशोधन कार्यातूनच त्यांनी पुढे एक सिद्धांत मांडला. तो सिद्धांत आज या व्याख्यानाच्या कार्यक्रमात प्रथमतः आपणापुढं ठेवणं मी उचित समजतो. त्यांचा सिद्धांत थोडक्यात असा होता, ते त्या सिद्धांतात म्हणतात, जीवन प्रक्रिया वातावरणास अनुकूल असा आकार धारण करते, जगण्यासाठी धडपडावे लागते. या धडपडीत समर्थांचा निभाव लागतो. हे सामर्थ्य अभियोजनाचे असते. जे या जीवन कलहात टिकून राहतात ते परिस्थितीशी संवाद साधताना हळूहळू बदल पावतात. हा बदल अनुवंश यंत्रणेमुळे एका पिढीतून दुसऱ्या पिढीत उतरतो. बदल हा घडत राहतो, मात्र मूळ गुणधर्म पूर्णतः लोप पावत नाहीत. तंतोतंत तसेचही राहत नाही. काही भिन्नत्व, काही अभिन्नत्व अशा दोन पावलांनी जीवन पुढे चालत राहते. कायमस्वरूपी अविचल चिरेबंद जीवन हे धर्मग्रंथांनी रेखाटलेले चित्रविचित्र आहे. मित्रहो, हा सिद्धांत आपण खोलवर अभ्यासला तर आपल्या मनात उत्पन्न झालेल्या प्रश्नाच्या उत्तराच्या अगदी आपण जवळ पोहोचू शकतो. ह्या अभ्यासपूर्ण शास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन यांच्या नावानं म्हणूनच आजचा हा दिवस आपण साजरा करतो आहोत. अशा या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी आता मी डॉक्टर गिरमकर सरांना आमंत्रित करतो आहे. यापुढे डॉक्टर गिरमकर सर. गुड इव्हनिंग ऑल.
Myself is Dr. Sharad Giramkar, working as a HOD. I'd like to request our esteemed principal, Honorable Dr. Pandit Shelke sir, to preside over today's event. I also welcome today's Honorable Speaker, Shakti Prasad Engle sir, as a guest of honor. I would like to welcome Dr. Dipali Shururkar Madam, HOD Botany, Anna Saheb Magar Mahavidyalay Hadap sir, Dr. Randive sir, Kiran Randive sir, Dr. Dhanai Madam, her staff, along with our, say it is a staff, coordinator, Dr. Anju Munde Madam, Dr. Rupali Bhavsar Madam, Mulla Madam, and as well as the program anchor, आता तुम्ही जे शब्द सुमनांनी त्यांचं सगळं ऐकलेलं आहे ते अंकर आहेत श्री संदीपन पवार सर आपल्याकडे डिपार्टमेंट ऑफ जुओलॉजीला लॅब असिस्टंट म्हणून आहेत त्याचबरोबर माझे कलिक माय कलिक नॉन टीचिंग कलिक मिस्टर नारायण खोमणे मामा मिस्टर संजय पवार अँड माय डिअर स्टुडंट आपल्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम होऊ शकतोय सर्व विद्यार्थी डिअर फ्रेंड्स Darwin Day is celebration of memorization of birthday of Charles Darwin on 12th February 1809. Charles Darwin was a British naturalist who proposed the theory of biological evolution by natural selection. This day is used to highlight Darwin's contribution to science and promote the science in general. Darwin Day is celebrated around the world. Our college is celebrating this day by arranging lecture on Darwin's contribution in evolution. Along with, we are also arranging lecture by the Shakti Prasad Singh. Online poster exhibition was arranged for this Darwin's Day. I would like to show all these things. So we have arranged online poster exhibition on Darwin's Day. 165 students participated in the online poster exhibition. And I think it's a huge, huge response by the student. It is only possible only by means of the students. And there are the three programs. First lecture, then the second one, online poster exhibition. And then third slot will be documentary on the Darwin's Day. So I again welcome you all in celebration of today's event. Thank you. धन्यवाद गिरमकर सर यानंतर मी आदरणीय प्राचार्यांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं आज आपण डार्विन म्हणून साजरा करतो आपण सर्वत्र प्राणीशास्त्र विभागातील विभाग प्रमुख डॉक्टर सत ग्रामकर ज्यांनी आता सूत्रसंचालन केलेले ते पवार त्यांच्या विभागाचे सर्व सहकारी डॉक्टर मुंडे मॅडम त्यांच्या जे नवीन सहकारी या दिवसाच्या शुभेच्छा देतो हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी करतोय त्याही सर्व विद्यार्थ्यांना अरविंद डेच्या शुभेच्छा देतो आणि थँक्यू मध्येच कनेक्टिव्ह प्रॉब्लेम एनिवे सर्वांना त्या दिवसाच्या शुभेच्छा सर्व आभार धन्यवाद ओके सर ओके थँक्यू धन्यवाद सर यानंतर शक्ती प्रसाद सर आपल्याशी संवाद साधणार आहेत तत्पूर्वी मी सरांची ओळख करून देतो आहे माननीय शक्ती प्रसाद इंगळे सर एपीटी टेस्टिंग अँड रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड मध्ये हेड क्वालिटी अश्युरन्स म्हणून कार्यरत आहेत सेंटर फॉर ऍडव्हान्स स्टुडंट्स मध्ये विद्यार्थ्यांना नेट सेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी ते मार्गदर्शन करतात चार्ल्स डार्विन वरतीही त्यांचा खूप मोठा अभ्यास आहे आणि ते आपल्या या व्याख्यानातून आपल्याला मार्गदर्शन करणार आहेतच तर सरांना मी अशी विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचं प्रमुख व्याख्यान त्यांनी व्याख्यानाला सुरुवात करावी डॉक्टर शक्ती प्रसाद सर थँक्यू सर
थैंक यू संदीपान सर तो की मला ही अपॉर्च्युनिटी दिली लेक्चर घेण्याची. आणि खरं सांगायचं झालं तर डार्विन चार्ल्स डार्विन यांच्या विषयावरती जास्त काही अभ्यास होऊ शकत नाही. मी एक विद्यार्थीच आहे तसं बघायला तर झुलॉजीचा तसं बघायला तसं तर झालं तर मी मायक्रोबायोलॉजी बॅकग्राऊंडचा आहे पण मला इव्होल्युशन मध्ये आवड असल्यामुळे मी झुलॉजी नंतर मी झुलॉजी केला आणि काही दिवस मला कॉलेजमध्ये काम करण्याची संधी सुद्धा मिळाली. तर आजचा जो विषय आहे तो डार्विन अँड थिअरी ऑफ इव्होल्युशन. तर डार्विनच्या विषयी डार्विन आणि थिअरी ह्याविषयी बोलायचं झालं तर भरपूर बोलायसारखं असतं. त्यामुळं पहिली गोष्ट तर आपण जनरली जगभरात डार्विन डे हा 12 फेब्रुवारीला सेलिब्रेट केला जातो आणि हा इव्होल्युशन डार्विन ओपन द चॅनल इम्पॉर्टंट क्वेश्चन्स वी आर फाइंडिंग answers we are finding for actually first some of these questions are like who we are, where we came from, and where we are going. These are major questions every individual finding the answer for, and these answers are really given through this evolution. So evolution is the most important concept in biology. In fact, we say already said that simply biology doesn't make any sense without evolution. Evolution is the idea that all living things arose from a common ancestor in the past and the life continues to diversify today as a new species. Evolution explains why we can why classify organism into different groups. Evolution explains why cells are or cells of all organism use the same kind of biochemical machinery. All living things share a common ancestor in the distant past, and all living things are related to one another. In much the same way, we must draw a family tree of our own ancestor. We know tree of life, which show how living things are related. If we see a family tree of a particular family for 10 years, if we see the family tree, we can see that the family tree is very short. But if we go further into the history for 100 years, 1,000 years, million years, million years, so we can actually come to the tree of which three domain structure we this is an area of active research, and new sites are constantly emerging to explain how one species rises to another. However, evolution is also a fact. There is a great deal of indisputable evidences, as we see in this, in support of its occurrence. What's uncertain is exactly how it happens, not whether it is happened at all. So सांगायचं झालं तर सरळ सरळ काही क्वेश्चन्स आहेत की आपण कुठून आलो, आपण काय चाललंय आणि कुठे चाललोय, आपण कुठून आलो, आपण कसे आलो आणि आपण कुठे जातो. इव्होल्युशन ही गोल ओरिएंटेड प्रोसेस आहे आणि हाच ही प्रोसेस आणि ही प्रोसेस काय आहे ह्याची पहिली टर्मिनॉलॉजी जी आहे इट इज एक्सप्लेन्ड बाय डार्विन. बट डार्विनचा एक्सटेन्सिव्ह रिसर्च, एक्सटेन्सिव्ह स्टडी आणि त्याचं जे लाईफ टाईम वर्क होतं त्याच्या बेसिसवर ही ट्राय टू पुट इट ऍज इन द टर्म ऑफ इव्होल्युशन. आणि इव्होल्युशन मधूनच आपल्याला कळतं की ह्या गोष्टी कशा कशा डेव्हलप झाल्या किंवा आपण कसे कोरिलेटेड आहोत किंवा आपला जो काही ओरिजिन आहे हे कसं कॉमन आहे. कारण की आता आपण इव्होल्युशन बोललो किंवा डार्विन आपल्यासमोर काही चित्र वगैरे की माकडाचा माणूस झालेला असं आपण एक सिनारिओ बघतो आणि त्या सिनारिओमध्ये आपल्याला फक्त तेवढेच डार्विननी ते सांगितलं किंवा आपले पूर्वज जे आहेत चिंपॅन्झी होते. बट ते आपले पूर्वज पूर्वीच्या काळी होते कारण की त्यांचा कारण त्यांचा आणि पण एक लिनेज जी आहे ती आपलं ह्युमन होमोसॅपियन डेव्हलप झाली आणि दुसरी लिनेज जी आहे ती चिंपॅन्झी त्यांच्यामध्ये डेव्हलप होते. अशा प्रकारे इव्होल्युशन जे आहे इव्होल्युशन झालेलं आहे. सो
लाईफचं ओरिजिन कसं झालं आणि लाईफ ओरिजिनेट कशी झाली आणि ओरिजिन कुठंच थांबलं आणि कुठून इव्होल्युशन चालू झालं. वन्स इव्होल्युशन हॅज स्टार्टेड, इव्होल्युशन स्टार्ट झालं की इव्होल्युशन लीड्स टू स्पेसिएशन. सो इव्होल्युशन लीड्स टू स्पेसिएशन. स्पेसिएशन इव्होल्युशनच्या प्रोसेसमध्ये काय होतं की नवीन स्पीसीज तयार होतात एक्झिस्टिंग स्पीसीज पासून. आता त्याचे डिफरंट त्याचे मेकॅनिझम आहे जे की आपण इव्होल्युशनरीच्या थिअरीमध्ये इव्होल्युशनच्या थिअरीमध्ये बघू. पर्टिक्युलरली हा टॉपिक डार्विनशी रिलेटेड आहे म्हणून आपण प्रिसाइजच ठेवण्याचा प्रयत्न करू. आता डार्विनची थिअरी ऑफ इव्होल्युशनला जाण्यापूर्वी चार्ल्स डार्विन बद्दल थोडीशी माहिती घेऊ. चार्ल्स डार्विन वॉज अ ब्रिटिश अँड अर्ली लाईफ मध्ये जर त्याचं बघायला गेलं तर त्यांच्या जे होते हे फिजिशियन होते आणि त्यांना सुद्धा असं वाटत की आपला मुलगा सुद्धा डॉक्टर व्हायला पाहिजे. पण चार्ल्स डार्विन यांना काही आवडलं नाही डॉक्टर म्हणजे त्या शिक्षण वैद्यकीय शिक्षण म्हणजे म्हणतो मेडिकल एज्युकेशन त्यांना काही पचलं नाही आणि त्यांना ते आवडलं नाही. नंतर त्यांच्या वडिलांनी त्यांना फर्दर बॅचलर डिग्री साठी तिथे टाकलं पण त्यांनी त्यांचा मोस्ट ऑफ द टाइम लॉट ऑफ टाइम जो होता तो केला स्पेंड केला कशावरती तर नॅचरल हिस्ट्रीवरती स्पेंड केला. आणि त्याच्यानंतर त्यांना त्यांच्यामध्ये रुची होती नॅचरलिस्ट होते आणि त्याच्यामध्येच त्यांनी काम करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर त्यांना काही दिवसानंतर त्यांना एक चान्स मिळाला की वर्ल्ड टूर करायचा HMS बीगल वरती आणि ऍज अ नॅचरलिस्ट. त्या चान्स मध्ये सुद्धा त्यांचे वडील हे त्यांना पाठवण्यास तयार नव्हते आणि त्यांच्या वडिलांना कन्व्हिन्स केलं आणि त्यांच्या वडिलांना परमिशन मिळाली आणि तो टूर आहे व्हॉयेज ऑफ बीगल. ही 5 वर्षाची टूर होती आणि त्यांची सुरुवात जी आहे ती इंग्लंड पासून झाली आणि फर्दर ती ऑल ओव्हर वर्ल्ड होतो परत इंग्लंडला परत आली. हे 5 वर्षाच्या काही मेजर ऑफ टाइम हा ऑब्झर्वेशन करण्यात घालवला आणि त्यांचे जेवढे काही ऑब्झर्वेशन होते सगळे बायोजिओग्राफिकल ऑब्झर्वेशन होते. सो हा यस सर. सो डार्विन ऑफर्ड 5-year ट्रीप अराउंड द वर्ल्ड टू बी अ नॅचरलिस्ट ऑन अब्रॉड द HMS बीगल अँड आफ्टर फ्रेंड कन्व्हिन्स हिज फादर ही बिगॅन द ट्रीप ऑफ दॅट 31. नेक्स्ट मध्ये आपण प्रिव्हियस ऑल द ऑब्झर्वेशन नेक्स्ट लेट्स ऑल द ऑब्झर्वेशन five-third of his journey was in this two-third of time in this journey Darwin spent the time on the land taking different observations and most of the time त्यांचे जे काय ऑब्झर्वेशन आहे ते बायोजिओग्राफिकल ऑब्झर्वेशन होते. बायोजिओग्राफिकल ऑब्झर्वेशन मीन्स तिथले इकोसिस्टीम आणि त्याचबरोबर तिथे असणारा जो फ्लोरा फौना आहे त्याचबरोबर बायोडायव्हर्सिटी पूर्ण ओव्हरऑल ऑर्गॅनिझम ऑब्झर्व केली आणि त्याच्यामधून त्यांना काही कन्क्लुजन म्हणजे त्यांनी ते सगळे जे काय ऑब्झर्वेशन होते ही नोट डाऊन ऑल द ऑब्झर्वेशन आणि त्यांनी ह्यूज डेटा अलॉंग विथ स्पेसिमन ऑर्गॅनिझमचे जे काही स्पेसिमन होते ह्यांचं सुद्धा कलेक्शन केलं आणि दॅट वॉज ह्यूज. आणि त्या सांगायच्या आधी ही स्लाइड जी आहे ती थोडीशी एक्स घातली कारण की याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की कॅप्टन रॉबर्ट फिट्सरॉय ही वॉज कॅप्टन ऑफ HMS बीगल अँड ही ऍक्सेप्टेड डार्विन ऍज अ नॅचरलिस्ट ऑन बोर्ड ship but he was bitterly depressed and felt guilty after Darwin published Origin of Species in 1859. So sangaycha artha asa ki tya veles evda dharmacha pagda hota ki kutlihi progressive gosht kiwa kutlihi dusra mat contradict karta dharmik matala he kadhi konala acceptable ch navta ani tyala tyas hechatun he sangaycha asa prayatna ki tya veles kasha paddhatine fakt ekas view karan ki dusra kutla views navta. नो मीन्स देर इज नो चॅलेंज. देव सांगतो किंवा धर्म सांगतो की ऍडम यू आले किंवा कुठल्या ज्या ज्या त्या पद्धतीने तसंच पद्धतीनं काय झालं की सृष्टीची निर्मिती झाली लाईफचं ओरिजिन झालं आणि तशाच पद्धतीने असं सांगितलं की प्रत्येक स्पीसीज जी आहे इट इज स्टेबल अँड ही तसेच देवानी निर्माण केले सगळे ऑर्गॅनिझम्स ॲनिमल्स आणि तेच तशाच पद्धतीने पुढे चालत आले. त्याच्यामध्ये काही चेंज झाला नाही किंवा आपण आपली उत्क्रांती जी आहे इव्होल्युशन जे आहे हे आपण
काही माकडांपासून झालं नाही तर आपण ह्युमन बिईंग सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत असं एक मत होतं. आणि ह्या मताला जे काही विरोध झाला मी पुढे बघणारच आहोत आपण त्याच्यासाठी हे टाकलं पण ऍक्च्युली स्लाईडची पोझिशन थोडीशी चुकली. नेक्स्ट स्लाईड सर थँक्यू. सो डिप्रेशन मध्ये येऊन त्या व्यक्तीने 1865 मध्ये ही कमिटेड सुसाइड. डार्विन अप्रोचिंग दिस इज द पिक्चर वेअर डार्विन इज अप्रोचिंग टू द गॅलापागोस आयलँड आणि और डॉर्टाइज एक्झाम्पल आहे की त्यांनी गॅलापागोस आयलँड वर बघितलं की वेगवेगळ्या आयलँड वरती टॉर्टाइज होते पण त्यांच्या ज्या स्पीसीज होत्या त्यांच्यामध्ये थोडे थोडे डिफरंट त्यांचे जे काही शेल असेल त्याच्यावर त्याच्या बेसिसवरती त्यांचं स्ट्रक्चर अनाटॉमी म्हणू आपण त्याला पर्टिक्युलरली ही जी आहे ती त्यांना डिफरंट दिसली आणि त्याचाच एक पिक्चर आहे. नेक्स्ट स्लाइड. त्यांनी जे बायोजिओग्राफिकल पर्टिक्युलरली आता आपण जर डार्विन फिंचेस ह्या डार्विन फिंचेस बद्दल तर आपल्याला माहितीच आहे आणि डार्विन फिंचेस चं पिक्चर होतं त्याच्यामध्ये आपण फिंच बघतो पण त्यांच्या बिग साईज जे आहेत ते व्हॅरी करतात. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपण बघतो की त्यांच्या बिग साईज ज्या डिफरंट आहे त्याच्यामध्ये आपण बघतो की डिपेंडिंग अपॉन हॅबिटॅट ऑफ दॅट पर्टिक्युलर फिंच त्यांची बिग साईज जी आहे ती व्हॅरी करते. लिव्ह खाणारे जे फिंचेस असतील त्यांची बिग साईज, त्याच्यानंतर इन्सेक्ट इटर असतील किंवा सीड इटर असतील अशा पद्धतीने आपण बघतो की ही सेम आहे. फक्त त्यांचं काय झालं की आपण गॅलापागोस आयलँड जे आहे ते जवळजवळ जवळजवळ छोटे छोटे आयलँडचा एक ग्रुप आहे त्याच्यामध्ये आपण असं बघतो की डिपेंडिंग अपॉन द रिसोर्सेस प्रेझेंट ऑन पर्टिक्युलर आयलँड त्या फिंचेसचे बिग बिग जे आहे त्याच्यामध्ये चेंजेस झाले. त्याला आपण अडॅप्टिव्ह रेडिएशन म्हणतो. अडॅप्टिव्ह रेडिएशन मध्ये काय होतं की एकच स्पीसीज जर डिफरंट एन्व्हायरमेंट मध्ये अडॅप्ट झाली तर त्याच्या अकॉर्डिंगली काय अडॅप्ट झाली त्याच्या अकॉर्डिंगली त्यांच्या फिजिकल त्यांचे जे चेंजेस आपल्याला बघायला मिळतात मॉर्फॉलॉजिकल चेंजेस बघायला मिळतात. आणि या ठिकाणी आपल्या जे काही बिग आहेत त्यांचे मॉर्फॉलॉजिकल चेंजेस बघायला मिळतात त्याच्यामध्ये. आता ती एकच होती पण डिफरंट एन्व्हायरमेंट मध्ये डिफरंट रिसोर्सेसला अडॅप्ट झाल्यामुळे काय झालं की त्यांच्यामध्ये अडॅप्टिव्ह रेडिएशन झालं अँड दिस लीड टू स्पेसिएशन. अगेन मीन्स एक जर फिंच स्पीसीज असेल तर इट इज ड्यू टू अडॅप्टिव्ह रेडिएशन. वी कॅन सी हिअर 1, 2, 3, 4, 5, 6 डिफरंट स्पीसीज. आता ह्यांच्यामध्ये जर इनब्रिडिंग झाली म्हणजे इंटरब्रिडिंग जर झाली फॉर एक्झाम्पल लॉंग बीक आणि शॉर्ट बीक आल्यामध्ये तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो की जर त्यांच्यामध्ये मेटिंग झाली आहे त्याचं ऑफस्प्रिंग जर असेल तर इंटरमिडिएट बनू शकतं. त्याच्यामुळे एकतर त्याला लॉंग बीक वाले फॉर एक्झाम्पल आपण असं कन्सिडर करू की लिव्ह खाणारे आणि सीड ते तर यांच्यामध्ये काय होईल की इफेक्टिव्हली लिव्ह पण खाऊ शकणार नाही किंवा सीड पण खाऊ शकणार नाही. सो त्यावेळेस ती रिलेटिव्हली अनफिट राहील. सो अशा प्रकारे आपण इथे बघतो की अडॅप्टिव्ह रेडिएशन झालं जे की आपण पुढे बघणारच आहोत. नेक्स्ट स्लाइड. आता हे जे काही बायोजिओग्राफिकल ऑब्झर्वेशन होते डार्विननी हे सगळे बिग जिओलॉजिकल चेंजेस हॅड ऑकर्ड अँड रिअलाइज द स्पीसीज टू चेंज टू मॅच दिस चेंज इन एन्व्हायरमेंट. आता जर आपण अर्थची म्हणजे जशा पद्धतीने आपण इव्होल्युशन बघतो तशाच पद्धतीने आपण अर्थमध्ये अर्थवरती पण जिओलॉजिकल चेंजेस झालेले आहेत. जसं की आपण बघितली जर अर्थची हिस्ट्री बघितली की बिग बँग झालं 14 बिलियन इयर्स ॲगो, त्याच्यानंतर सोलर सिस्टीम अराउंड 9 बिलियन इयर्स ॲगो तयार झाली, त्याच्यानंतर आपण बघतो की अर्थ जी आहे अराउंड 6 बिलियन इयर्स ॲगो अर्थची एक्झिस्टन्स मध्ये आली. आणि त्याच्यानंतर आपण बघतो की अर्थवरती सुद्धा काही आता आपण बघतो की 70% जे आहे वॉटर अँड 30% 28% समथिंग इज अराउंड लँड बघतो आपण. पण याच्यामध्ये सुद्धा आपण बघतो की हे जी काय अरेंजमेंट आहे सबकॉन्टिनेंटची इट इज ऑल्सो चेंज ओव्हर द टाइम. बिकॉज जर आपण की आता इव्होल्युशन का दिसत नाही आपल्याला बिकॉज अकॉर्डिंग टू द इव्होल्युशन क्लॉक जी आहे इट इज व्हेरी फास्टर but for us it is very slow because apna generation time chota hai but earth kiwa life chi history pahili it is from 3.5 billion years to ago to till that
तर आपल्याला असं बघायला मिळतं की हा टाइम स्पॅन जो आहे तो खूप मोठा आहे, त्याच्या कम्पॅरिझन मध्ये आपला जो लाईफ स्पॅन आहे तो खूपच छोटा आहे. आपले आयुष्य किती आहे, मॅक्स मॅक्स 60-70-100 इयर्स कन्सिडर जरी केलं तर तो खूप छोटा स्पॅन आहे. त्याच्यामुळे आपल्याला हे काही जो इव्होल्युशन जे आहे ते आत्ता दिसत नाही, पण जर तुम्हाला खरंच इव्होल्युशन ऑब्झर्व करायचं असेल तर वी कॅन ऑब्झर्व दिस इव्होल्युशन इन बॅक्टेरिया. बॅक्टेरियामध्ये आपण बघू शकतो की त्यांचा जनरेशन टाइम जो आहे तो 20-40 मिनिट्स असतो, आणि त्याच्यामध्ये आपण इव्होल्युशन आत्ताही बघू शकतो. म्हणजे इव्होल्युशन खरंच होतंय की नाही ह्याचं पण आपण म्हणजे तुम्ही रिअल टाइम बघू शकता. ठीक आहे. सो ड्युरिंग दिस जर्नी आणि हे जे काही ऑब्झर्वेशन घेताना त्यांना असं दिसलं की जे काही जिओलॉजिकल चेंजेस झालेले आहेत, जिओलॉजिकल चेंजेस झाले त्याच्या अकॉर्डिंगली आपण बघतो की हा. तर मी या मुद्द्यावर होतो की जसं इव्होल्युशन झालं त्याचप्रमाणे अर्थचे सबकॉन्टिनेंट होते ह्यांचं सुद्धा अरेंजमेंट जी आहे ती ओव्हर द टाइम खूप चेंज झाली होती. तुम्ही जर ऐकलं असेल कदाचित पॅनजिया मीन्स ज्या वेळेस पूर्ण जे सबकॉन्टिनेंट एकत्र त्यांची अरेंजमेंट जवळजवळ झाली होती सगळ्यांची एकत्र अशी, त्याला पॅनजिया म्हणतात. जर तुम्ही समजा गुगल करून बघितलं थोड्या वेळानंतर तर तुम्हाला कळेल की पॅनजिया काय होतं. आणि पॅनजिया फॉर्मेशन मध्ये आपण असं बघतो की सगळे जे सबकॉन्टिनेंट होते एकत्र होते, पण त्याच्यानंतर काय झालं की हळूहळू टेक्टॉनिक शिफ्ट झाल्या आणि पूर्ण आज जी आपल्याला ऑर्डर दिसते सबकॉन्टिनेंटची पूर्ण कॉन्टिनेंटची, तर ती कॉन्टिनेंटल जी काही अरेंजमेंट आहे ती आत्ता झाली, पण पूर्वी ती होती. त्याच्यामुळे असं म्हणलं जातं की इव्हन इंडिया इज द मोस्ट बायोडायव्हर्स कंट्री, वन ऑफ द बायोडायव्हर्स कंट्री, बिकॉज भारताचं जे काही ओरिजिन आहे किंवा भारत जो आपण म्हणतो की सबकॉन्टिनेंट हा इंडियन सबकॉन्टिनेंट जो फॉर्म झाला हा सगळ्यात शेवटी फॉर्म झाला असं म्हणलं जातं. आणि त्याच्यानुसारच काय होतं की जे पॅनजिया होता त्याच्या पूर्वी जर लाईफ असेल तर ती लाईफ काय, म्हणजे पूर्वी जर लाईफ जे काही ऑर्गॅनिझम एक्झिस्टन्स मध्ये आले, ज्या स्पीसीज एक्झिस्टन्स मध्ये आले, त्यांचा जो काही स्प्रेड आहे हा वाईड आहे, पण कंपॅरेटिव्हली बाकीच्या पेक्षा. त्याच्यानंतर ज्या स्पीसीज एक्झिस्टन्स मध्ये आल्या आफ्टर पॅनजिया सेपरेशन म्हणू आपण त्याला, त्याच्यानंतर आपण बघतो की काही म्हणजे ते ऑर्गॅनिझम त्या पर्टिक्युलर एरियामध्ये रेस्ट्रिक्टेड दिसतात आपल्याला. ठीक आहे. सो पॅटर्न्स ऑफ डायव्हर्सिटी मध्ये आपण बघतो की डार्विन व्हिजिटेड अर्जेंटिना अँड ऑस्ट्रेलिया विच हॅड सिमिलर ग्रासलँड इकोसिस्टम. दोज ग्रासलँड वेर इनहॅबिटेड बाय व्हेरी डिफरंट अॅनिमल्स. नायदर अर्जेंटिना नॉर ऑस्ट्रेलिया वॉज होम टू द सॉर्ट्स ऑफ अॅनिमल दॅट हॅव लिव्ह इन युरोपियन ग्रासलँड. आता पर्टिक्युलरली आपण जर बघितला, जर HMS बीगलचा जो काही टूर जर बघितला तर आपण बघतो की त्यांनी मोस्ट ऑफ द प्लेसेस दे व्हिजिटेड आर ऑफ पर्टिक्युलरली साऊथ अमेरिका अँड ऑस्ट्रेलिया न्यूझीलँड. बाकीच्या ठिकाणच्या तेवढ्या तरी नाही, पण तिथल्या जी काही फ्लोरा फौना किंवा इकोसिस्टीम असेल तिथला त्यांनी जास्त अभ्यास केला. आणि त्याच्यामध्ये असं दिसलं की आणि त्यांना ह्या गोष्टी सरप्राईज केल्या की ह्या इथं हे असू शकतं तिथं का नाही. फॉर एक्झाम्पल आपण बघतो की इव्हन ऑस्ट्रेलियामध्ये रॅट जरी असेल तर त्याचं ओरिजिन जे ते मार्सुपियल आहे, आणि आपल्या इकडे जे असतात ते रॅट ते प्लासेंटल असतात. आता प्लासेंटल म्हणजे ज्यांना प्लासेंटा असतो आणि मार्सुपियल म्हणजे आपल्याला माहिती कांगरू हा मार्सुपियल आहे, त्याला पिशवी असते पोटाला. ठीक आहे. सो असं ह्या गोष्टी बघतो आपण, कारण की काय झालं की ही जी डेव्हलपमेंट आहे मे बी इट इज आफ्टर पॅनजिया फॉर्मेशन, दॅट्स वाय दे वर रिस्ट्रिक्टेड टू अ पर्टिक्युलर थिंग. जर पॅनजिया एकत्र म्हणजे सगळे जर कॉन्टिनेंट एकत्रच होते त्यावेळेस काय होतं की देर इज अ चान्स ऑफ रोमिंग दॅट ऑर्गॅनिझम थ्रू आउट द एरिया, मीन्स जिओग्राफिकल एरियामध्ये फिरू शकतो. पण त्याच्यानंतर सेग्रिगेशन झाल्यानंतर काय होतं की रेस्ट्रिक्शन मुवमेंट जी आहे ती काय झाली की त्याला काय म्हणतो आपण ती थांबली. ओके. इट इज रेस्ट्रिक्टेड ऍक्च्युली. डार्विन पोस्ट चॅलेंजिंग क्वेश्चन वाय वी वेर देअर नो रॅबिट्स इन ऑस्ट्रेलिया डिस्पाइट द प्रेझेन्स ऑफ हॅबिटॅट दॅट सीम्स टू बी परफेक्ट फॉर देम. वाय वेर देअर नो कांगारूज इन इंग्लंड. सो ही पण आपल्या मध्ये कांगारू फक्त आपल्याला ऑस्ट्रेलियामध्येच बघायला मिळतात. आणि हे काही क्वेश्चन जे आहेत हे त्यांना पडले. आणि डार्विन वॉज फॅसिनेटेड इन पर्टिक्युलर बाय द लँड ऑफ टॉर्टॉइज अँड डार्विन फिंचेस इन गॅलापागोस. गॅलापागोस वर सुद्धा त्यांनी जे काही ऑब्झर्वेशन त्यांना सुद्धा. आणि मोस्ट ऑफ द आता डार्विनचं काम फक्त काही फिंचेस किंवा याच्यावरतीच नाही, त्यांचं काम भरपूर आहे. प्लांट वरती पण आहे, तुम्हाला माहित असेल की क्रॉस पॉलिनेशन असेल किंवा बिहेव्हिअर
नवीनना रेस्ट्रिक्ट करतो ते इव्होल्युशन पुरतच, पण त्यांचं काम तसंही खूप मोठं आहे तसं बघायला गेलं तर. नेक्स्ट giant tortoise varied in predictable ways from one island to another. The shape of tortoise shell could be used to identify which island a particular tortoise is inhabited. Darwin collected means idha apan bagto ki tortoises ahet but different island varti ja kai geological situations ahet ani tela cope up karnyasathi apan bagto ki त्या त्या ऑर्गॅनिझम मध्ये तसे त्याच एकाच ऑर्गॅनिझम मध्ये वेगवेगळे अडॅप्टेशन झाले, त्याच्यामुळे आपल्याला डिफरंट शेप किंवा डिफरंट मॉर्फोलॉजी आपल्याला बघायला मिळते. तशी जशी की डार्विन फिंचेसची होती तशाच प्रकारे डार्विननी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या कलेक्ट केल्या, म्हणजे त्यांचे जे प्रिझर्व्ड रिमेन्स होते किंवा त्याला आपण फॉसिल म्हणतो हे फॉसिल सुद्धा कलेक्ट केले आणि सम ऑफ द फॉसिल रिझेम्बल्ड ऑर्गॅनिझम दॅट वेअर स्टील अलाइव्ह टुडे. Darwin observed that characteristics of many plants and animals vary greatly among the islands. And he chose a hypothesis that separate species may have arose from an original ancestor. So, just like we have adaptive radiations example, like here different species, separate species, because over the period of time, evolution leads to speciation and speciation ultimately leads to diversity. सो अशाच प्रकारे त्यांनी एक हायपोथेसिस मांडलं. नेक्स्ट त्याच्यानंतर मग ऍज ही सेज ही फायनली हॅड द थिअरी टू एक्सप्लेन हाऊ इव्होल्युशन इज पॉसिबल. त्यांनी नंतर आफ्टर दॅट कम्प्लिशन ऑफ दॅट बिग मीन्स होयाज ही केम टू इंग्लंड अगेन आणि त्यांनी हे सगळे जिक्सॉ पझल एकत्र करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना कळालं की इव्होल्युशन how to explain the evolution. He had a theory but he hesitated to publish it. He wanted to compile huge amounts of evidences further and perhaps was concerned about the reaction of his theory would provoke people's including his wife also a devout Christian. So he don't want to tell konala dukhvaychas navta ani त्यामुळे तो काय तो थांबला. पण पुढे नेक्स्ट स्लाइड पुढे आपण बघितलं तर वॉलेस पिक्चर मध्ये आले, रसेल वॉलेस, आणि ही रोट अँड एसे समराइजिंग इव्होल्युशनरी चेंजेस फ्रॉम हिज फील्ड वर्क इन मलेशिया. आता वॉलेस हा सुद्धा एक इंग्रज अधिकारीच होता आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून स्टडी केली आणि म्हणजे ऑब्झर्वेशन केले आणि तोही सुद्धा ह्याच कन्क्लुजनवर पोहोचला ज्या कन्क्लुजनवरती डार्विन पोहोचले. आणि ही गेज आणि त्याच्यामुळेच काय झालं की इव्हन डार्विनना पण कळालं की असा एक एसे जो आहे तो पब्लिश होण्यासाठी आला, त्यांच्या मित्रांनी त्यांना सांगितलं आणि देन त्या दोघांची भेट झाली आणि त्या दोघांनी नंतर थिअरी इव्होल्युशन बाय नॅचरल सिलेक्शन ही थिअरी मांडली. आणि त्यामुळेच असं झालं की त्याला असं वाटलं की अल्ट्रा आता वॉलिस पिक्चर मध्ये आल्यामुळे वॉलिसनी जर उद्या ह्या गोष्टी लवकर पब्लिश केल्या तर तो सगळं क्रेडिट घेऊन जाईल आणि ह्यांना काहीच मिळणार, म्हणजे जे काही काम केलं आयुष्यभर यांनी डार्विननी त्यांना काहीच त्यांचं क्रेडिट मिळणार नाही. म्हणून त्यांनी पुढच्या काही वर्षातच ओरिजिन ऑफ स्पीसीस त्यांचं जे बुक आहे हे पूर्ण कम्प्लीट केलं आणि 1859 मध्ये ते पब्लिश झालं. तर हा पार्ट जो होता आपण हे ओव्हरऑल आपण डार्विन आणि डार्विनची जी जर्नी होती जी की ज्या जर्नीमुळे त्यांनी इव्होल्युशन थिअरी ऑफ इव्होल्युशन जी आहे ही मांडली हे आपण ब्रीफ मध्ये बघितलं. त्याच्या पुढे आपण ऍक्च्युअल थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन वरती येऊ. आता जर आता इव्होल्युशनची थिअरी ही सगळ्यांनाच माहिती आणि त्याच्यामधल्या ह्या टर्म्स पण सगळ्यांना माहिती की ओव्हर रिप्रोडक्शन काय असतं, स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स, व्हेरिएशन, सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट. सो ह्याच्यामधून आपल्याला हे बघायला मिळतं की मीन्स थिअरी जी आहे ही जी इव्होल्युशनरी थिअरी आहे ही काय सांगते तर प्रत्येक ॲनिमल प्रत्येक जीव आहे ही हॅज अ टेंडन्सी इट हॅज अ टेंडन्सी टू ओव्हर रिप्रोड्यूस अँड दिस ओव्हर रिप्रोडक्शन जे आहे इट लीड्स टू कॉम्पिटिशन. ओके सो फॉर देन मीन्स कॉम्पिटिशन कशासाठी तर कॉम्पिटिशन जी आहे ही कॉम्पिटिशन आहे ही लिमिटेड रिसोर्सेस साठी बिकॉज रिसोर्सेस आर लिमिटेड अँड टू अचीव दॅट रिसोर्सेस इन ऑर्डर टू सर्वाइव्ह अँड रिप्रोड्यूस. ओके सो त्याच्यासाठी त्यांना सर्वाईव्ह आणि रिप्रोड्यूस होण्यासाठी त्या रिसोर्सेस लागतात आणि त्या रिसोर्सेस साठी स्ट्रगल चालते आणि स्ट्रगल
जी आहे ही स्ट्रगल मध्ये जो काही जिंकतो तोच पुढे त्याचे अलील पास करू शकतो. पण आता ह्या स्ट्रगल मध्ये जर त्यांना सस्टेन करायचं असेल तर ते कसे करतील, तर त्यांची ही जी स्ट्रगल आहे ही जिंकायची असेल तर त्यांच्यामध्ये आपण बघतो की त्यांच्यामध्ये पण काही व्हेरिएशन असायला पाहिजे. जर सगळेच एकाच एक सारखेच असतील, क्लोनच असतील एकमेकांचे, तर सगळेच सगळे एकाच पद्धतीनं काय कुठल्याही एका गोष्टीला फेस करू शकतील. जर सगळ्यांची कुठली एकच थिंकिंग असेल की एकच गोष्ट असेल तर म्हणजे की स्ट्रगलला त्याच्यामध्ये काही स्ट्रगलच राहणार नाही. आणि जर लॉस झाला तर ऑल ऑर नन होईल फेनॉमिनॉन तिथं. त्याच्यामुळे काय झालं की स्ट्रगल जी आहे, स्ट्रगल इज डिपेंड अपॉन द व्हेरिएशन, आणि व्हेरिएशन जे आहे इट इज ड्यू टू द अलील. ओके, जर आपण पॉप्युलेशन कुठलीही बघितली तर पॉप्युलेशन ही पॉलिमॉर्फिक असते, आणि हे पॉलिमॉर्फिक पॉप्युलेशन इज ड्यू टू द जीन पूल. ओके, आणि ह्या जीन पूल मध्ये जेवढे नंबर ऑफ अलील्स असतील तेवढी पॉप्युलेशन आपल्याला डायव्हर्स बघायला मिळते. ओके, सो ही पॉप्युलेशन डायव्हर्स पॉप्युलेशन बघायला मिळते, आणि ही डायव्हर्स पॉप्युलेशन जी आहे ह्याच्यामधून मग काय होतं की डिफरेन्शियल सर्व्हायव्हल, म्हणजे डिफरेन्शियल सर्व्हायव्हल बघायला मिळते. कारण की जर आता आपण आत्ताही बघतो की बऱ्याच इन्फेक्शन होतात, म्हणजे सेम कोणाकोणाला सर्दी पण होते. आता कोणाला सर्दी होते ती 2 दिवसातच ठीक होते, पण काही लोकांची सर्दी 4 दिवस 8 दिवस पण राहते. कारण काय की त्याच्या अगेन्स्ट जो इम्युन रिस्पॉन्स जनरेट होतो. आता इम्युन रिस्पॉन्स तर सगळेच इंडिव्हिज्युअल करतात, बट तो रिस्पॉन्स कसा असावा हे डिपेंड करतं त्याच्या इम्युन सिस्टीमवरती. आणि त्याची इम्युन सिस्टीम कशावरती डिपेंड करते तर त्याच्या जेनेटिक मेकअप वरती. आणि तो जेनेटिक मेकअप कशावरती डिपेंड करतो तर ऑन द अलील्स विच ही इज कॅरिंग. ओके, सो आपण याच्यामध्ये बघतो की हे जे काही व्हेरिएशन आहे, ओके, व्हेरिएशनमुळे आपण बघतो तर व्हेरिएशनमुळे आपल्याला डिफरेन्शियल सर्व्हायवल बघायला मिळते, आणि डिफरेन्शियल सर्व्हायवल मुळे मग डिफरेन्शियल रिप्रोडक्शन बघायला मिळतं पुढे चालून. सो आता याच्यामध्ये आपण बघतो की हे जो ओव्हरऑल सिनारिओ म्हणजे आफ्टर ओव्हर रिप्रोडक्शन कॉम्पिटिशन म्हणजे सर्व आपण त्याला म्हणतो की स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स, देन व्हेरिएशन, देन आपण बघतो की सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट. सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट म्हणजे काय की जो त्या पर्टिक्युलर सिच्युएशनला ऑर एन्व्हायरमेंटला रिलेटिव्हली फिट असेल. सो डार्विन नेव्हर टॉक्स अबाउट बेस्ट फिट, ही ऑलवेज टॉक्ड अबाउट दिस रिलेटिव्ह फिटनेस. आणि मग त्याच्यामधून जो सर्वाईव्ह होतो म्हणजे ड्यू टू दिस डिफरेन्शियल सर्व्हायवल जो फिट असेल तो सर्व्हाईव्ह होईल, आणि तो काय करेल तो प्रपोगेट करेल, तो सर्व्हाईव्ह होईल, आणि त्याचे अलील जे आहेत ते नेक्स्ट टू नेक्स्ट जनरेशन हे काय होतील, पास होत जातील. अशा पद्धतीने मग काय होतं की हे जी आहे थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. बट ऍट दॅट टाइम ही डझंट नो की व्हाय दिस व्हेरिएशन केम इन टू पिक्चर. व्हेरिएशन कशामुळे होतात हे माहिती नव्हतं, कारण की त्यावेळेस जेनेटिक्सचा असा काही स्टडी झाला नव्हता. पण हे जर बघितलं तर सोबत सोबतच कुठल्या तरी एका वेगळ्या देशामध्ये कुठला तरी एक वेगळा व्यक्ती, आपण जसं की मेंडलची गोष्ट करू, तर ते आपले पीचे एक्सपेरिमेंट जेनेटिक्सचे करत होते, आणि त्यांनी केल्यानंतरही त्यांच्या लाईफ टाईम मध्ये त्याला कोणी रेकॉग्नाइजच नाही केलं. हे 1900 ते रिडिस्कवर झाले. पण तुम्ही इमॅजिन करा की जर डार्विन आणि मेंडल जर एकत्र आले असते तर आपण जसं की सेडिमेंटरी रॉक तुम्ही ऐकला असेल, आणि सेडिमेंटरी रॉक जे आहेत, सेडिमेंटरी रॉक म्हणतो की आपण ओव्हर द टाइम काय होतं ते रॉकवरती ते लेअरवर लेअर चढतं, आणि जी सगळ्यात खालची लेअर असते इट इज द ओल्डेस्ट लेअर. आणि आपल्याला जर आपण या फॉसिल रेकॉर्ड बघितलं सेडिमेंटरी रॉकचं ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला असं बघायला मिळतं, कारण की तसे इव्हिडन्सेस पण आहेत, असं दिसतं की ओल्डेस्ट फॉसिल जे आहेत आपल्या सगळ्यात खाली बघायला मिळतं. आणि त्याच्यानुसार आपण असंही बघतो की देर आर डिफरंट काइंड ऑफ अॅनिमल्स जे पूर्वी पण होते आणि आत्ता पण आहेत, आणि त्याच्यामध्ये आपल्याला असे एक ऑर्गॅनिझम किंवा असे स्पीसीज चे फॉर बघायला मिळतात की ते होते आणि आता नाही. जसं की आपलं डायनोसॉर आपण बघतो, आपण फक्त ज्युरासिक पार्क मध्ये पाहिल्यावर कळते डायनोसॉर होते, पण ऍक्च्युली त्यांना आपल्याला माहिती कसं झालं ते फॉसिल रेकॉर्ड वरून माहिती झालं. ठीक आहे, सो
अशा प्रकारे. त्याच्यानंतर ही पॅलेंटिओलॉजी, त्याच्यानंतर बायोजिओग्राफी. आता बायोजिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन ऑफ लिव्हिंग थिंग, जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन ऑफ लिव्हिंग थिंग. आता याच्यामधूनच काय बघतो आपण की फॉर एक्झाम्पल एक स्पीसीज आहे, जसं की फिंचेसचं एक्झाम्पल बघितलं, किंवा एकच स्पीसीज आहे, जर ती दोन वेगवेगळ्या एन्व्हायरमेंट मध्ये गेली तर ओव्हर द टाइम ती काय होते की त्या एन्व्हायरमेंटला अडॅप्ट होते. आता जनरली अडॅप्ट होते म्हणजे काय, सो आता एकदमच काय त्या गोष्टी घडत नाहीत. सो ऑलरेडी कुठलीही पॉप्युलेशन जी आहे प्री अडॉप्टेड असते कुठल्याही गोष्टीसाठी. प्री अडॉप्टेड मीन्स त्यांच्या डीएनए जो आहे त्याच्याकडे इन्फॉर्मेशन आहे. फॉर एक्झाम्पल आता आपण म्हणतो की आपण माकडापासून, म्हणजे माकडापासून आपलं इनहेरिट झालो किंवा आपले अँसेस्टर आहेत, तर मग लोक विचारतात मग त्यांना शेपूट आपल्याला का नाही. पण आपल्याकडे त्याचा एव्हिडन्स आहे. जर आपण आपला व्हर्टिब्रल कॉलम बघितला तर शेवटचे चार व्हर्टिब्रीज जे आहेत, कॉकिक्स म्हणतो आपण त्याला, ते सजेस्ट करतात की आपल्याला कदाचित असेल शेपटी होती, पण ओव्हर द टाइम ती आपल्याला बेनिफिशियल नव्हती. आणि काही ऑर्गॅनिझम मीन्स जर एक कॉमन अँसेस्टर होता पण त्याच्यापासून असं झालं की काही त्याचे जे फर्दर प्रोजेनी आहे आपण त्याच्यामध्ये जर टेल आली नाही आणि ती जर बेनिफिशियल आली तर ते जे कॅरेक्टर आहे ते अडॅप्ट केलं गेलं आणि फर्दर पुढे प्रपोगेट केलं गेलं. त्याच्यामुळे आपण बघतो की त्या कॉमन अँसेस्टर पासून दोन दोन अशा डिव्हिजन झाले आणि एक डिव्हिजन पूर्ण आपण चिंप मध्ये गेली असं समजू आणि दुसरी डिव्हिजन जी आहे ती होमोसेपियन पर्यंत पोहोचली असं समजू. सो अशा प्रकारे हे डायव्हर्जंट इव्होल्युशन झालं. दोन डिफरंट एन्व्हायरमेंट मध्ये जर एक स्पीसीज एक कॉमन अँसेस्टर आहे आणि त्याचे दोन जर रिप्रेझेंटेटिव्ह दोन डिफरंट एन्व्हायरमेंट मध्ये गेले तर त्याच्यामध्ये इव्होल्युशन होतं, अडॅप्टेशन होतं आणि स्पेसिएशन होतं. कॉन्व्हर्जंट इव्होल्युशन मध्ये आपण असं बघायला मिळतं की आता जसं की आपण बोलतो की जे काही बर्ड्स असतात, बर्ड फ्लाय करतात पण बॅट पण करते, पण बॅट तर मॅमल आहे आणि बर्ड्स बर्ड्स आहेत. सो असं का, तर कारण की एकच म्हणजे दोन डिफरंट काइंड ऑफ ऑर्गॅनिझम जर एकाच एन्व्हायरमेंट मध्ये आले किंवा एकाच इकोसिस्टीम मध्ये राहिले तर ते त्याच्याप्रमाणे अडॅप्ट होतात. त्याचं एक एक्झाम्पल असं म्हणू शकतो किंवा आपण इन्सेक्ट मध्ये आणि बर्ड्स मध्ये सुद्धा बघतो की त्यांचे जे विंग्स आहेत त्यांचं ओरिजिन असतं कुठे, एका ठिकाणी एक्टोडर्मल ओरिजिन आहे आणि दुसऱ्या ठिकाणी जर बघितलं तर मेसोडर्मल ओरिजिन आहे. सो ह्या गोष्टी झाल्या त्या कॉन्व्हर्जंट इव्होल्युशन. आणि अडॅप्टिव्ह रेडिएशन म्हणजे काय, एकच स्पीसीज आहे पण डिफरंट ठिकाणी गेली. जसं की आता आपण भारतातून, आता तसं ते एक्झाम्पल लागू पडत नाही पण समजायला सोपं जातं की भारतीय एक व्यक्ती जर एक वेस्ट मीन्स साऊथ आफ्रिकेमध्ये गेला, एक अमेरिकेत गेला, युरोपमध्ये गेला, ऑस्ट्रेलियामध्ये गेला आणि ओव्हर द टाइम 10-12-15 जनरेशन नंतर आपल्याला असं बघायला मिळतं की तो तर इंडियन आहे पण त्याच्यामध्ये तो त्या एन्व्हायरमेंटला अडॅप्ट होतो, त्याची बोलणं राहण्याची पद्धत आणि किंबहुना त्यांचा स्किन कलर सुद्धा थोडासा काय होतो की त्यांच्या अकॉर्डिंगली जो आहे तो अडॅप्ट झालेला आपण आपल्याला बघायला मिळतो. सो हे झालं अडॅप्टिव्ह रेडिएशन, ठीक आहे. त्याचबरोबर नेक्स्ट आहे एनाटॉमिकल, ज्याच्यामध्ये आपण बघतो की होमोलॉगस बॉडी स्ट्रक्चर आहेत. आता डिफरंट स्पीसीज जरी असतील तर त्याला होमोलॉगस बॉडी स्ट्रक्चर आहेत. त्याच्यानंतर एम्ब्रिओलॉजिकल सिमिलॅरिटी इन अर्ली एम्ब्रिओलॉजिकल डेव्हलपमेंट जर आपण बघितली ते चित्र तुम्ही बघितलंच असेल सगळीकडे, ती पण बघायला मिळेल. त्याचबरोबर बायोकेमिकल अँड मॉलिक्युलर इव्हिडन्स, त्याच्यामध्ये आपण बघतो बायोकेमिकल म्हणजे मेटाबॉलिझम. तर मेटाबॉलिझम हे जवळपास युनिव्हर्सली आपल्याला सिमिलरच सेमच बघायला मिळतं असं म्हणू शकतो. आणि त्याचबरोबर सेंट्रल डॉग्मा, त्याच्यामध्ये आपण म्हणतो की रेप्लिकेशन, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्याच अॅनिमलमध्ये आपल्याला सेम बघायला मिळतात, ठीक आहे. हे झाले इव्होल्युशनचे इव्हिडन्सेस. आता नेक्स्ट स्लाइड, हा, त्याच्यानंतर आता आपण ओव्हरऑल समरी बघू की डार्विन्सच्या थिअरीची. इंडिव्हिज्युअल इन द नेचर डिफर फ्रॉम वन अनदर, ओके. सो सगळेच ऑर्गॅनिझम जे आहेत एकमेकापासून वेगवेगळे आहेत. ऑर्गॅनिझम इन नेचर प्रोड्यूस मोर ऑफस्प्रिंग दॅट कॅन सर्व्हाइव्ह अँड मेनी ऑफ दोज हु डू नॉट सर्व्हाइव्ह डू नॉट रिप्रोड्यूस. आता सर्व्हायवलच नाही तर रिप्रोडक्शन नाही. त्याच्यानंतर बिकॉज मोर ऑर्गॅनिझम्स आर प्रोड्यूस दॅन कॅन सर्व्हाइव्ह ई स्पीसीज मस्ट स्ट्रगल फॉर रिसोर्सेस. अगेन आपण तीच गोष्ट रिव्हिजिट करतोय. सो रिसोर्सेस लिमिटेड, पॉप्युलेशन जास्त, सो स्ट्रगल for resources. Each organism is unique. Each has advantages and disadvantages in the struggle for existence. Individual best suited for the environment survive and reproduce most is most successful. Species change over time. Next. Species alive today descended with modification from the that lived in past, and all organisms on the earth are united into a single family tree of life by a common descendant. So particularly jar aapyala bolaycha jhala tar theory of evolution madhe mahatvacha goshti ahet don
म्हणजे आपण दोन किंवा तीन गोष्टी महत्वाच्या कन्सिडर करू शकतो. एक सो जर आपण बघितलं की आत्ता जे काही ऑर्गॅनिझम आहेत प्रेझेंट दे आर मॉडिफाईड डिसेंडंट. ओके अँड दुसरी गोष्ट आपण बघू शकतो की इव्होल्युशन जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर मेनली तुम्हाला दोन गोष्टी अजून लक्षात ठेवायला लागतात. एक तर डिफरेन्शियल सर्व्हायवल अँड अगेन डिफरेन्शियल रिप्रोडक्शन. ओके डिफरेन्शियल सर्व्हायवल डिफरेन्शियल रिप्रोडक्शन लीड्स टू स्पेसिएशन अँड स्पेसिएशन लीड्स टू इव्होल्युशन. सिम्पल. ओके सो डिफरेन्शियल सर्व्हायवल इट इज ड्यू टू व्हेरिएशन. ओके आणि ड्यू टू मीन्स व्हेरिएशन आणि ड्यू टू द डिफरेन्शियल सर्व्हायवल देअर इज अ डिफरेन्शियल रिप्रोडक्शन. मीन्स जो मोर फिट असेल त्याला मेट म्हणून ऍक्सेप्ट केला जातो पुढे आणि मग तेच कॅरेक्टर पुढे काय होतात तर पुढे नेल्या जातात अशा प्रकारे. सो दिस इज ऑल अबाउट थिअरी ऑफ इव्होल्युशन. कदाचित फार कमी याच्यात आणि सांगितलं मला आय मीन्स होप तुम्हाला मी म्हणजे व्यवस्थित सांगण्यात यशस्वी झालो की नाही आय डोंट नो बट आय ट्राय माय बेस्ट. ओके सो इट इज अबाउट ऑल अबाउट डार्विन अँड थिअरी ऑफ इव्होल्युशन इन ब्रीफ कारण की आपल्या टाइमचं पण महत्वाचं आहे. सो आणि त्याचबरोबर अजून थोडस हे सांगायचं होतं की पुढे चालून की आपला फ्युचर मीन्स आपला म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला हा एक प्रश्न असतो की फ्युचर प्रॉस्पेक्ट काय. मी एम बी एस सी झूलॉजी करतोय किंवा मी पुढे चालून एम एस सी झूलॉजी करणार आहे. सो देअर इज अ प्लेंटी ऑफ अपॉर्च्युनिटी फॉर बेसिक सायन्स पीपल्स. पहिली गोष्ट सांगायचं झालं तर आपण असं बघू शकतो की जर तुम्हाला अकॅडमिक किंवा रिसर्च मध्ये जर जायचं असेल तर तुम्हाला बी एस सी नंतरच भरपूर अपॉर्च्युनिटीज आहेत आणि त्या ऑपॉर्च्युनिटी मध्ये तुम्हाला हे बघायला म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या एक्झामिनेशन आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही पुढे चालून एम एस पी एच डी इंटिग्रेटेड पी एच डी साठी सुद्धा प्रयत्न करू शकता. त्याचबरोबर तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये सुद्धा जॉईन करू शकता झूलॉजीच्या बेसिसवरती. आणि काही इमर्जिंग फील्ड आहेत जसं की बायोडायव्हर्सिटी आहे आणि आपल्या पुण्यामध्ये मला असं वाटतं एम एस सी बायोडायव्हर्सिटीचा पण कोर्स आहे तो सुद्धा तुम्ही करू शकता आणि त्याच्यामधून तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये सुद्धा जाऊ शकता. किंवा जर तुम्हाला पॅशनच असेल की म्हणजे पूर्ण मीन्स वाईल्ड लाईफ तुम्हाला काही एक्सपिरियन्सेस घ्यायचे असतील आणि तुम्हाला जर लाईफ तशी जगायची असेल तर यू कॅन गो देअर ऑल्सो. सो आणि ह्या प्रकारे जर बघितलं तर तुम्ही जे काही आता फील्ड जी आहे लाईफ सायन्सेस आपण सगळे लाईफ सायन्सेस मध्ये येतो आणि इट इज इंटर डिसिप्लिनरी. तुम्ही जेवढे अप्लाइड गोष्टी कराल त्याच्यामध्ये तुम्हाला नॉलेज जे आहे ते वरवरच मिळेल ऍडव्हान्स्ड मिळेल. बट व्हेन सायन्सेस थ्रू जर तुम्ही गेला असेल सो तुमचं जे फाउंडेशन ह्याही गोष्टीला फेस करण्यासाठी तुम्ही एक्झामिनेशन साठी जा किंवा तुम्ही कुठल्या सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन साठी जा तुम्ही पीएचडी एंट्रन्स साठी जा किंवा तुम्ही नेट साठी जा तुम्ही सेट साठी जा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला एक बेनिफिट मिळतं. आणि मला असं वाटतं की सगळ्यात महत्वाचं म्हणजे की शिक्षक हे तुम्हाला मिळतात. आणि खरं सांगायचं म्हणजे आपल्या कॉलेजचे मी सुद्धा तिथे काम केलेलं आहे आणि मॅम बरोबर सरांबरोबर सरांचं मी भरपूर ऐकून आहे आणि एवढे कॉपरेटिव्ह टीचर्स असतील तर तुम्हाला ग्रो व्हायचं असेल स्वतःला करायचं असेल स्वतःला ग्रो व्हायचं असेल तर तुम्ही त्याचा भरपूर फायदा घेऊ शकता. आणि तुम्ही आत्तापासूनच त्यांच्या ह्याच्या म्हणजे त्यांच्या गायडन्समध्ये किंवा तुम्हाला ज्या गोष्टी सुचतात त्यांच्याबरोबर शेअर करून तुम्ही कशा पद्धतीने पुढे नेऊ शकतात ह्या गोष्टी तुम्ही स्वतः बघू शकतात. कारण की कसं असतं की गाईड करणारा अवेलेबल असतो नेहमी पण तिथंत आपण पाहिजे. ठीक आहे आणि हे फार महत्वाचं असतं त्याच्यामुळे मग तुम्ही ह्या गोष्टी खूप पद्धतीने बघू शकता म्हणजे चांगल्या पद्धतीने बघू शकता. त्याचबरोबर तुमचा फोकस महत्वाचा आहे की तुम्ही हे का करताय. जर तुम्हाला फोकस नसेल आणि तुम्हाला माहितीच नाही की तुम्ही हे का करताय की तुम्हाला कशाला असं तसं करण्यात काही पॉईंट नाही. सो यू शुड बी फोकस्ड आणि तुम्ही काहीतरी गोल निश्चित करावं त्या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर. जसं की आता आपण चार्ल्स डार्विन वरून बघू शकतो की त्यांना इंटरेस्ट त्या गोष्टीमध्ये होता पण हळूहळू त्यांना जो चान्स मिळाला त्याच्यामधून त्यांनी ऑब्झर्वेशन घेतले आणि त्या ऑब्झर्वेशनच्या बेसिसवर काय त्यांनी तयार केलं. मीन्स असे कितीतरी नॅचरल लिस्ट असतील की त्यांनी सुद्धा हे भरपूर गोष्टी केल्या पण ज्या पद्धतीने त्यांनी त्या गोष्टी केल्या तर त्याच्यावरून काय उभं राहिलं. आणि आज किती वर्ष झाले आपण बघतो की त्यांचं नाव जे आहे ते अजरामर झालं. आज 200 वर्ष होऊन गेले
ओके ह्या गोष्टी ज्या आहेत इट इज ड्यू टू द डीप इंटरेस्ट ऑफ दॅट पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल आणि ही वॉज फोकस्ड आणि तुम्हाला माहिती आहे का वेन ही वॉज डाईड ते जवळपास वर्ष त्यांची तब्येत नव्हती बरी ते आजारी होते ओव्हर त्याला काय म्हणतो एक्झर्शन म्हणू आपण त्याला आणि त्यांचं हार्ड वर्क एवढं त्यांनी स्वतःला इन्व्हॉल्व्ह करून घेतलं होतं की त्यांची तब्येतीचं पण त्यांना भान नव्हतं राहिलं आणि ही वॉज डाईड अशा प्रकारे सो कुठल्याही म्हणजे अशा पद्धतीनं मला असं वाटतं की मी थांबतो आणि ही अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सरांचा धन्यवाद करतो कॉलेजचा धन्यवाद करतो प्रिन्सिपल सरांचा सुद्धा धन्यवाद करतो आणि विशेषतः गिरमकर सर आणि मुंडे मॅडमचा धन्यवाद करतो की मला ही अपॉर्च्युनिटी मिळाली आणि दिली त्याच्याबद्दल खूप खूप आभारी सर आणि मी संदीपन सरांना रिक्वेस्ट करतो की सर तुम्ही प्लीज पुढे कंटिन्यू करा धन्यवाद सर खूप खूप उद्बोधक व्याख्यान तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना दिलत मार्गदर्शन केलं यानंतर आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळतो आहोत तत्पूर्वी मी मुंडे मॅडमना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं डॉक्टर अंजू मुंडे मॅडम Good evening all of you. It gives me an immense pleasure to deliver the vote of thanks for this event. I would like to thank our chief guest, Mr. Shakti Prasad Ingle sir, who honored this function with his inspirational thought as well as his knowledge. I would like to thank our respected principal, staff member, all dear students, participants for making this event as a grand success. Once again, thanks one and all present here. Thank you. Thank you so much. खोमनी बाबा म्यूट करा.